सदलगा येथील चंद्रप्रभा टेक्सटाइल मार्केट मध्ये सुरू आहे लग्न जत्ता महोत्सव। लग्नाआधीच आमच्याकडून प्रेझेंट गिफ्ट, खरेदी करा, कूपन घ्या आणि बक्षीस जिंका। प्रथम बक्षीस ऍक्टिवा 6G 2 नग, यासह फ्रीज, एलईडी टीव्ही, अँड्रॉइड मोबाईल, स्मार्ट वॉच, ट्रॉली बॅग यासह असंख्य बक्षिसे। शुभ कार्यासाठी लागणाऱ्या आहेराच्या साड्या, ब्लाउज पीस, टॉवेल टोपी, शूटिंग शर्टिंग होलसेल दरात। चंद्रप्रभा होलसेल टेक्सटाइल मार्केट, प्रधाने कॉम्प्लेक्स, नवीन बस स्टँड समोर सदलगा। गेल्या 15 दिवसात किल्ले भुदरगडच्या जंगल परिसरात ढाण्यावाघाने केली 3 गायींची शिकार। समृद्ध पर्यावरणाचे लक्षण असलेल्या भुदरगड तालुक्यातील किल्ले भुदरगडच्या तटाकडील जंगल परिसरात 15 दिवसात 3 पाळीव गायींवर पट्टे वाघाने हल्ला करून त्या फस्त केल्या। दुसरा हल्ला पेठ शिवापूरच्या जंगल परिसरात झाला। पेठ शिवापूर येथील अशोक मुरलीधर पतंगे वय 65 या माजी पोलीस पाटील यांच्या 2 जर्सी गायी चरायला जंगलात नेहमीप्रमाणे दुपारच्या वेळेत गेल्या। दरम्यान याच परिसरात टेहाळणी करणाऱ्या ढाण्या वाघाने या गायी हेरल्या। 4 मार्चला सायंकाळी 5 वाजता पेठ शिवापूर गावात शेजारील जंगल परिसरात मारल्या। यातील एक गाय थोराड होती तर दुसरी पाळी होती। हा हल्ला इतका थरारक होता की या गायीच्या नरडीचा प्रथम घोट घेऊन तिला मृतवत केलं, तर तिच्या सोबत असलेल्या दुसऱ्या पाळीवरही हल्ला करून तिला अशाच प्रकारे मृत केलं। हल्ल्यानंतर सलग 3 दिवस या वाघाने या शिकार केलेल्या गायीचे मांस खाल्ले। सुभाष माने, निसर्गमित्र विजय पाटील, इंद्रजित मराठे, शेतकरी अशोक पतंगे यांनी मिळून या हल्ल्याची जागा पाहणीसाठी सायंकाळी गेले असता तर थरकाप उडवणारा हा हल्ला होता। या वाघाने या गायी मारून त्यानंतर ओढून एका सुरक्षित कनव्यात ठेवल्या होत्या। ही शिकार वाघानेच केल्याचे अनेक पुरावे या पाहणीत आढळून आले। ही शिकार केल्यानंतर काही मिनिटातच या वाघाने या गायींचा कोथळा काढून बाजूला ठेवला होता। स्वच्छ मासावर ताव मारला, आजूबाजूची जागा पाहिली तर नंतर सलग 3 दिवस रात्री येऊन वाघाने उर्वरित मांस खाल्ल्याचे निदर्शनास आले। पायाच्या ठशासाठी आजूबाजूचे पानवटे तपासले। ज्यांच्या गायी मारल्या ते शेतकरी अशोक पतंगे त्यांच्या सोबत होते। या पट्ट्यात वाघाचा कमी अधिक वावर असल्याचे स्थानिक नागरिकांकडून समजलं। याबाबत अधिक माहिती घेतली असता आणखीन काही धक्कादायक माहिती समजली। याच वाघाने सावंतवाडी बेडीवच्या धनगरवाड्यावर एक थोराड गाय मारून खाल्ली। भुदरगडच्या जंगलात वाघ नाही म्हणणाऱ्या वन विभागाला ही मोठी चपराक आहे। ज्यांना जंगलाचीच काळजी नाही तर वाघाची काळजी घेणार कसे? वाघ सदृश प्राण्याने हा हल्ला केला असा दिशाभूल पंचनामा करणाऱ्या वन विभागाच्या अज्ञान व त्यांच्या निष्क्रियतेचा हा कळस आहे। वाघाचे वास्तव्य असूनही गस्त नाही, संरक्षित जंगलात शिकारी फिरतात अशाने वाघाला काही दगाफटका झाला तर अशी भीती निसर्गमित्रांना सतावत आहे। भुदरगडच्या पट्टेरी वाघाचा तसेच बिबटे आदी प्राण्यांचा बिनधास्त वावर असूनही वन विभाग सुस्त आहे। ज्यांना जंगलांना लागलेल्या आगी विझवता येत नाहीत ते वन्यजीवाचे काय संरक्षण करणार? भुदरगडच्या निसर्गमित्रांना वाघ वाचवा अभियान उभा करण्याची वेळ आली आहे। सह्याद्रीच्या पश्चिम घाट माथ्यात अनेक पट्टेरी वाघांचा वावर असल्याचे अनेक पुरावे समोर आले आहेत। गेल्या 4 दिवसात गगनबावडा गरिवडे मार्गावरच्या डांबरी रस्त्यालाच वाघाने दर्शन दिलं अशा अनेक घटना आहेत। वन विभागाने जंगला शेजारील खाजगी मालकीचे देशी झाडांचे जंगल तोडीवर बंदी घालावी, परदेशी झाडांचे समूळ उच्चाटन करावे, नाहीतर जीवसृष्टीच्या या वन्य जीवांना केवळ कागदावरच पाहण्याची वेळ येईल। महानकर्ण्यूपसाठी अजित यादव, गारगोटी।